समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवावर उठलाय. महामार्गाच्या बांधकामादरम्यान अनेक अपघात होत आहेत. यापूर्वीही कंपनीच्या वाहनामुळे गौरव जिरापुरे या तरुणाचा बळी गेला. असे अपघात याशिवाय शेतकऱ्यांना होणारी डोकेदुखी पाहता पॅकेज 4 ओनर प्रोजेक्ट मॅनेजर व कार्यकारी अभियंता यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. या महामार्ग बांधकामादरम्यान गौरव जिरापुरे व गौरव बाघेकर यांनी आपला जीव गमावला. शिवाय किरकोळ अपघात नेहमीच होत असतात. या संदर्भात अनेक निवेदनं देऊन कारवाईची मागणी करण्यात आली, मात्र उपयोग झाला नाही. खासदार भावना गवळी यांनी याची दखल घेऊन प्रोजेक्ट मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं. खासदार भावना गवळी यांनी रस्त्यांची पाहणी केली. आग्रा येथील PNC कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे, मात्र या कंपनीच्या कामावर कोणताही अंकुश नाही. कंपनीच्या वाहनांचे चालक नेहमीच मद्यधुंद असतात व त्यामुळेच अपघात घडतात असं नागरिकांचं म्हणणं आहे. ते जिरापुरे पोरगा मेला गौरव कारंजाचा समजा लागले का? शेतकऱ्याचं पीक खराब झालं, इथलं पाणी न्यावं लागले, काय परमिशन आहे दाखवा सगळ्या मला. कुठल्या कुठल्या परमिशन आहे तुमच्याकडे? त्या माणसाच्या खतानी, शेतीजवळच्या खतानी त्याची तक्रार आहे. त्या तक्रारीवर काही करून राहिले? 14 खतम जात त्याच्या भरच्या बिमा मी 3 महिने बिमार असताना पोलिसीने रिपोर्ट माया दिला तुम्ही. यांचे जेवढे 3 महिने भरतो तुम्ही अमरावती नशा करतात. अफूची अफूची नशा करून पोलीस बांधलाय, बाटली असते ते अशी काढतात, अशी इथं लावतात आणि बस त्या नशेत चालवतात ते. ताई लोडेड एवढं कुठंतरी या रस्त्याच्या कंपनीच्या कामाचा हलगर्जीपणा हा त्याच्यात मुख्य सूत्र आहे. आणि म्हणून यांच्या हलगर्जीपणामुळं त्या मंडळीचे जीव गेले. इथला तो जिरापुरे असेल, आणखी एक त्या मोखडला अपघात झाला तो वाचला, आणखी एक दुसरा जीवाणू गेला वाघेकर. ह्या अपघातांची चौकशी निपक्षपणे झाली पाहिजे. आणि जर यांच्या बेजबाबदारपणामुळं हे अपघात घडले असतील तर त्यांच्यावर 304 गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि कुठंतरी कोणत्यातरी पद्धतीने काम करा, पण त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात आला पाहिजे एवढीच. कारंजा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, गावकरी आणि त्या रस्त्याच्या कामामुळं बाधित झालेले सर्वजण यांची मागणी आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांनी खासदार भावनाताईंना वारंवार सूचना केल्या, म्हणून ताई आज प्रत्यक्ष बघायला आल्यात. मला खात्री आहे येत्या काळात कुठंतरी याच्यावर योग्य कारवाई होऊन लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त. माझ्याकडे मांडल्यात काही लोकांची शेती ही त्या ठिकाणचं उत्खनन करण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्या गेली होती, त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना कसा त्रास होतो तोही त्रास त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. त्याचबरोबर येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झाला आहे, त्याचीही परिस्थिती त्यांनी मला दाखवली. ज्या शेतकऱ्यांची कोबीचं पीक असेल किंवा तुरीचं पीक आहे तेही त्यांनी मला त्या ठिकाणी दाखवलं. असे एक नाही तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्या समोर नागरिकांनी मांडलेत. आणि सर्वोच्च कळस जर आपण बघितला या सगळ्या गोष्टीचा, तर यामध्ये 3 आपला आपलं म्हणजे मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचा प्राण त्यांना द्यावा लागला आहे, गमवावा लागलेला आहे. आणि म्हणून सरळ या ठिकाणी मी एक मागणी केलेली आहे की या सगळ्या गोष्टीला जे कोणी कारणीभूत आहेत ते म्हणजे त्या ठिकाणी असणारे कंपनीचे ओनर, त्या ठिकाणी असणारे कंपनीचे मॅनेजर आणि असणारे अधिकारी, या सगळ्यांवरती मला गुन्हा दाखल पाहिजेत. आणि तो गुन्हा दाखल करण्याच्या त्या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना या ठिकाणी या ठिकाणच्या ठाणेदाराला मी दिलेल्या आहेत. या ठिकाणी जर परत या लोकांनी असंच थातुरमाथूर काम केलं तर खासदार म्हणून नाही तर या लोकांची प्रतिनिधी म्हणून एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी मी उभी राहिल्याशिवाय थांबणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा छडा लावून त्यांना न्याय देण्यासाठी मी सदैव तयार असणार आहे, सदैव तयार राहणार आहे. दादांनी सुद्धा या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. एकतर कलेक्टरांकडे हा विषय मी मांडणारच आहे की यांना काय मोबदला तुम्ही देणार,
आणि यांचे जे काही प्रश्न आहेत ते तो सोडून घेणारच आहे, पण माझा मूळ मुद्दा आहे तो म्हणजे या लोकांवरते जे जबाबदार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. समृद्धी महामार्गाचे पॅकेज 4 दोनत ते शेलू बाजार हे कंत्राट आग्रा येथील PNC कंपनीला मिळालं आहे. या कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर देव व शिवराजू व प्रशासकीय अधिकारी या दोघांनाही खासदार भावना गवळी यांनी खडे बोल सुनावले, चांगलंच धारेवर धरलं व कंपनीच्या गलथान कारभाराबद्दल FIR दाखल करण्यासाठी निवेदन दिलं. शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत व अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत PNC कंपनीने महामार्गाचे काम बंद ठेवावे अशी ताकीद शिवसैनिकांना खासदार भावना गवळी यांनी दिली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा.